नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. एका कंटेनरची कामगारांच्या खासगी बसला धडक. चाकणीतील तळेगाव चौकातील पहाटेची घटना. 3 पदचाऱ्यांसह बसमधील 15 कामगार जखमी. कंटेनर चालक फरार तर दोघांची प्रकृती चिंताजनक. कामगारांना खासगी बसमधून कंपनीत घेऊन जाणाऱ्या बसला विरुद्ध बाजूने भरधाव आलेल्या कंटेनरची जबरदस्त धडक बसल्याने त्यामुळे झालेल्या एका विचित्र अपघातात 3 पदचाऱ्यांसह बसमधील 15 कामगार असे एकूण 18 जण जखमी झाले आहेत. पुणे नाशिक महामार्गावरील चाकण गावाच्या हद्दीतील तळेगाव चौकामध्ये मंगळवारी 8 जून 2021 रोजी पहाटे 5:30 दरम्यान हा अपघात झाला आहे. या अपघातातील 2 पदचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक असून जखमींना येथील एका खासगी दवाखान्यामध्ये तातडीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सदरच्या या घटनेनंतर कंटेनर चालक घटनास्थळी न थांबता वाहन जागेवर सोडून अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. चाकणमधील तळेगाव चौकात रस्ता दुभाजकावर असलेला विजेचा खांब हा पूर्णपणे भुईसपाट झाला आहे. सदानंद मगर डोके, वय वर्ष 27, राहणार लक्ष्मीनगर, मोशी, तालुका हवेली, मूळ राहणार लातूर या खासगी बस चालकाने या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. या अपघातात सदानंद मोरे हे देखील जखमी झाले आहेत. त्याचबरोबर सूर्यकांत पांडुरंग करपे, वय वर्ष 24, राहणार खराबवाडी, तालुका खेड, रामहरी मुरली चौरे, वय वर्ष 33, राहणार बीड व दीपक कुमार श्यामसुंदर गुप्ता, वय वर्ष 23, राहणार चाकण अशी जखमी पदचाऱ्यांची नावे आहेत. यापैकी करपे व चौरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजत आहे. तर बसमधील अमित एकनाथ शिंदे, वय वर्ष 32, राहणार वाडा रोड खेड, महेश दत्तात्रय बगाड, वय वर्ष 24, राहणार राक्षेवाडी, तालुका खेड, स्टॅम्पफिन मंगेश पैठणकर, वय वर्ष 23, राहणार शनिमंदिराजवळ चाकण, आदिनाथ यशवंत शेळकंदे, वय वर्ष 28, राहणार अंबिठान रोड चाकण, किरण भाऊसाहेब काळे, वय वर्ष 28, राहणार वाडा रोड खेड, सुनील चिंधा निकम, वय वर्ष 26, राहणार शिरोली फाटा, तालुका खेड, तसेच बसमधील अन्य 9 कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. यातील 6 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदानंद डोके हे मंगळवारी दिनांक 8 जून रोजी पहाटे 5:00 दरम्यान आपल्या ताब्यातील सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा बस क्रमांक MH12KG0267 या बसमध्ये कामगारांना घेऊन नाशिक बाजूकडून पुण्याच्या दिशेने पिंपरी येथील टाटा मोटर्स या कंपनीत जात होते. त्यांची बस चाकण येथील तळेगाव चौकात आली असता शिक्रापूर बाजूकडून भरधाव आलेला कंटेनर MH43BG7308 याची त्यांच्या बसला जोराची धडक बसून हा विचित्र अपघात झाला आहे. चाकणमधील तळेगाव चौकात रस्ता दुभाजकावर मधोमध असलेला विजेचा खांब देखील यामुळे भुईसपाट झाला आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झाली नाही. तर चाकण पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, चाकण. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता, याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.